नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आमचे मित्र अकोल्याचे निरंजन बंड यांनी आपल्या फळबागेच्या शेतीमध्ये तीनशे आंब्यांच्या झाडांना हॉर्टी पंक्चर तंत्रज्ञानाचा वापर केलेल्याचा अनुभव एका मुलाखतीच्या रूपाने व्यक्त केलेत ते ऐकूया तुमचा आंबा सुरू झाला त्याच्यानंतर लगेच तुम्ही संत्रा पण लावला लिंबू लावला आता ह्या सगळ्याचं व्यवस्थापन सगळं तुम्ही करता तर याच्यात तुम्ही आता सांगतानाही सांगितलं की बाबा सेंद्रिय पद्धतीनं मी गेले तीन चार वर्ष झाली हे करून राहिलो तर मग अगोदरच्या आणि आता सेंद्रियच्या याच्यात अनुभवात तुमचा काय फरक पडला रासायनिकमध्येही सुद्धा जास्त खर्च व्हायचा हां माझे जे, जे कन्सल्टंट होते ते होते डॉक्टर शेडके सर बर आणि त्यांनी म्हणजे या क्लायमेटमुळे तर बदल झाला की फवारा मारावा लागत होता आंब्यावरती <laughs> त्याच्यामध्ये जास्त खर्च व्हायचा हो परंतु जेव्हापासून मी दोन हजार अठरा दोन हजार अठरा दोन हजार पासून सेंद्रियला सुरुवात केली सेंद्रियला कुजलेलं शेणखत तिच्यामध्ये चाळीस किलो एक म्हणजे एका झाडाला टाकलं बरं त्याच्यानंतर मला त्या झाडामध्ये म्हणजे अक्षरशः फरक दिसला म्हणजे लक्षणीय बदल दिसतो की आपल्याला डोळ्यानं दिसतील आणि त्याच्यामध्ये चकाकी त्या झाडाची क्वालिटी त्याच्यानंतर फळाची क्वालिटी या सगळ्या फळाची साईज याच्यामध्ये त्याच्यानंतरच फरक दिसला मला मग नंतर हळूहळू मी एक देसाई नावाचे कर्नाटकचे हे आहे ऑर्गेनिक वाले स्पेशल त्यांच्याकडनं सुद्धा मी हार्टी पंक्चर नावाचं त्यांचे ते खिडे येतात ते सुद्धा मी त्याचा प्रयोग केला यावर्षी त्याचा काय उपयोग होते आणि त्याचा असा उपयोग झाला मला की यावर्षी माझी बाग साधारणतः आपल्या अकोल्या जिल्ह्यामध्ये डिसेंबरच्या शेवटी शेवटी आणि जानेवारीमध्ये भरपूर प्रमाणात मोहर आंब्याला येतो तर ते केल्यामुळे माझ्या बागेमध्ये पूर्ण तीनशेच्या तीनशेही झाडं फुटलेले आहेत यावर्षी नोव्हेंबरमध्ये फुटलेले आहे एक महिना अगोदर एक महिना आधी फुटलेले बरं आता मला सांगा की तुम्ही नेमकं काय केलं ते खिडेचा उपयोग कसा केला त्यांनी जे मार्गदर्शन केलं होतं मला की ते साधारणतः एक सेंटीमीटर किंवा एक दोन सेंटीमीटरचा असा खिडा राहतो आणि झाडाचा जो मूळ बुंदा असतो त्या बुंद्याला दोन इंच हे करून छेद करून त्याच्यामध्ये तो टाकावा लागतो त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं होतं मला की बाबा तीन वर्षापर्यंत याच्यावर कुठल्याही प्रकारची रोगराई आणि रोगराई येणार नाही आणि फळाची क्वालिटी चांगली राहील आणि कुठल्याच प्रकारचं रासायनिक किंवा हे मारायची गरज पडणार नाही मला एक सांगा पण साहेब की आता तुमचं जे खास करून आता आंब्याचा सीझन आहे म्हणजे मोहर आहे खूप मोठ्या प्रमाणात आणि या सीझनमध्ये मोहर गळणे जळणे तर नैसर्गिक बाब आहेच ती कारण एवढा मोहराची काही आंबे होणार नाही पण तरु एक तो दोन टक्के मोहर आपल्या अपेक्षित असते की याचं रुपांतर आपल्या फळात झालं पाहिजे जेणेकरून त्या झाडाला धरलेली छोटी फळं आहेत त्याची सुद्धा गड झाली पाहिजे नाही हा आपला उद्देश असतो त्या दृष्टीने आपण मोठ्या प्रमाणात बुरशीनाशकांचा वापर तुम्ही केला असेलच बरोबर तर मग तुम्ही अगोदर कोणकोणते बुरशीनाशक कसे कसे वापरत होते मी त्याच्या आधी जे बुरशीनाशक आहे आणि बुरशीनाशक मध्ये सल्फर त्याच्यानंतर हेक्झॅकन हा आणि किती फवारा घेत होते त्याच्या तीन ते चार फवारे असायचे तीन ते चार फवारे घ्यायच्या हा बरं त्याच्यामुळे तुमच्या फळाची जी, जी सिटिंग होती ते साधारणतः प्रति झाड किती होती साधारणतः तीस ते चाळीस किलो एका झाडाला निघायचे फळं निघायचे एका झाडाला बरं आता, हे आता ही परिस्थिती तीस ते चाळीस तुमच्या तीनशे झाडाला साधारण फळं निघायचे तिथपासून आता जर यावर्षी बदल झाला तर यावर्षी तुम्हाला निदान तेवढे तरी फळं कोणताही फवारा न घेता मिळतील काय तुमची काय अंदाज आहे त्याच्याही पेक्षा जास्त मिळतील जास्त एक क्विंटलच्या जवळपास एका झाडाला माल निघाला पाहिजे म्हणजे सध्याचा जो मोहर पाहता तुम्हाला असं वाटून राहिलं हो, आणि हो, तुम्ही एक महिना अगोदर हो, हो, चालून राहाल हो, म्हणजे त्याच्यामुळे भाववारी सुद्धा तुम्हाला चांगली भेटू शकते मिळायला पाहिजे मिळायला पाहिजे म्हणजे अपेक्षा आपली तेच आहे ना कारण आपण लोकांच्या अगोदर पोहोचण्याचा उद्देश काय आपला तर आपल्याला त्याची भाववारी मिळाली पाहिजे बरं ठीक आहे आता याच्यानंतर आता तुमच्याकडे हे जे एक दोन तीन चार पाच प्रकारचे फळं तुमच्याजवळ आहेत आणि पाचही फळपिकांमध्ये सगळ्यात खर्चिक फळपीक ज्याला लागत जास्त आहे दरवर्षी ज्याची काळजी जास्त घ्यावी लागते असं कोणतं आहे तुमच्या आंबाच आहे आंबाच आहे म्हणजे आंब्याची सगळ्यात जास्त काळजी घ्यावी लागते आंबे आणि आज म्हणजे तुम्ही हा प्रयोग केल्यानंतर एक महिना तुम्ही बिफोर चालताय आणि मोहर सुद्धा जास्त आहे बरं आता तुमच्या बाजूच्या ज्या बागा आहेत म्हणजे आता तुमच्या बाजूलाही काही आंब्याचे झाडं असतील हो काही इतर शेतकरी असतील तर त्यांच्या तुमच्यात काही फरक दिसतोय का हो दिसतो ना हो त्यांचे कधी फुटले मग आता आंबे त्यांचे आता फुटणं सुरू झाले आणि तिच्यामध्ये जर चाळीस पन्नास झाड जर त्यांचे असतील हा एका बागेमध्ये आहेत चाळीस पन्नासच झाड आहेत फक्त तर त्यांचे मोजकेत चार ते पाचच आंबे फुटलेले आहेत तिच्यामध्ये चार ते पाचच आंबे बाकीचे तसेच आहे बरं म्हणजे आता हा फरक तुम्हाला सध्या लक्षणीय दिसतो आणि तुम्ही कोणत्याच प्रकारचं पेस्टिसाईड यावर्षी वापरलं नाही बिलकुल आणि रासायनिक खत सुद्धा नाही दिलं वापरलेलं नाही आता बनसाहेब हे सांगा की जसं आता तुम्ही सीताफळ घेतलं यावर्षी त्याचा सीझन झाला तुमच्या बांधाला तुम्ही सांगितलं तीन की तीनशे रुपये तुम्ही सीताफळाचे लावलेले आहोत तर त्याच्यापासून तुम्हाला किती उत्पादन भेटलं मग यावर्षी मला यावर्षी तर कमी मिळालं कारण की यावर्षी वातावरणाच्या बदलामुळे फळ फळधारणा फड़, जी होती ती एकदम कमी लागलेली होती त्याच्यामध्ये साधारण मला पंधरा ते वीस हजारच रुपये उत्पन्न मिळालं आता ते बांधाच आहे हो। त्याच्यामुळे काही त्याच्याकडून जास्त अपेक्षाही नाही नाही बरं तरी आता पंधरा ते वीस हजारच तुम्हाला मिळाले त्याच्याबद्दल अडचण नाही परंतु असं तर नाही ना किंवा तुम्ही सेंद्रिय करताय किंवा कोणता फवारा केला नाही किंवा तुम्ही त्याचं व्यवस्थापन रासायनिक पद्धतीनं केलं नाही म्हणून उत्पादन कमी झालं असं तर तुम्हाला नाही वाटत नाही बिलकुलच नाही 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 मी समाधानी आहे समाधानी आहे बरं आता मोसंबी आणि लिंबूची काय परिस्थिती आहे मोसंबी माझा याच वर्षी लावलेली असल्यामुळे नवीन हां नवीन लावलेली असल्यामुळे त्याच्यामध्ये आता सध्या ग्रोथ सुरु आहे त्यांची झाडाची वाढ झाडाची वाढ चांगली आहे चांगली आणि मी एक नवीन प्रयोग केलेला आहे यावर्षी कसा मी ज्या गोठणावरती गोऱ्या असतात आपल्या हो वाढलेल्या बाईच्या त्या गोऱ्या साधारणतः पंधरा वीस किलो शंभर लिटर पाण्यामध्ये सात दिवस त्या मुरू दिल्या मुरू दिल्या आणि त्याचा फवारा काढला वरून झाडाला स्प्रे काढला पूर्ण पूर्ण आणि त्याच्यामुळे पानाची चकाकी आणि जे ग्रोथ म्हणतो आपण जे ह्युमिक ऍसिड जे मिळते हा हा हा। लोह जस्त आणि ह्युमिक ऍसिड ते तिच्यामधून मला मिळालं तिच्यामधून म्हणजे त्याच्यात तुम्ही असं पण केलं का काही की एखादं झाड सोडून द्यायचं हो दिले ना मग त्याच्यात काय बदल दिसला त्या झाडामध्ये आणि बाकीच्या झाडामध्ये फवारलेल्या झाडामध्ये अक्षरशः फरक दिसला मला दिसला हो हो खर्च काहीच नाही खर्च काहीच नाही म्हणजे फक्त फवारणीचा जो मजुराचा खर्च आहे तेवढा उड़ा। तेवढाच राहलं लिंबूचं लिंबूची बाग किती वर्षाची आहे तुमची आता माझी साधारण पाच वर्षाची बाग झालेली आहे बरं आणि त्याच्यावरती हाच प्रयोग माझा आहे गोव्याचेच फवारे मारलेले आणि त्याच्यामुळे जो कँकर नावाचा रोग आहे तोही सुद्धा माझ्या बागेमध्ये होता आधी होता होता तोही निघून गेलेला आहे कँकर पण निघून गेला अरे वा अभिनंदन आणि आता साडेतीनशे झाडाचं कॅन्करचं नियोजन तुमचं एक दोन फवार्यामध्ये करून घेतलं आणि सगळी बाग आता तुम्ही सेंद्रिय पद्धतीने करताय ह्याच तऱ्हेने पुढे येणाऱ्या व्हिडिओज पाहण्यासाठी आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा